आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन आणि आसवानी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची नाव नसलेली पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। त्यानंतर त्यांचे नाव असलेली पत्रिका पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे। सोलापूर विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दुसरी पत्रिका किंवा पोस्टर बनवून त्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव टाकण्यात आले आहे। अकलूज नगर परिषद, माळशिरस नगरपंचायत, नातेपुते नगरपंचायत, महाळुंग नगरपंचायतीमध्ये निर्णायक मतदारसंख्या ही मोहिते पाटील यांच्याकडे आहे। त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना वगळणे हे परिचारक यांच्यासाठी परवडणारे नसणार, त्यामुळेच त्यांच्या नावाचा समावेश पत्रिकेमध्ये केल्याचे राजकीय जाणकार सांगतात। विधान परिषदेची आमदारकी मिळवायची असेल तर सर्वात जास्त मतदार हे मोहिते पाटील यांच्याकडे आहेत। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे त्यांना डावलणे हे सर्वांसाठीच परवडणारे नसणार आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा, सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।